नाशिक महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सर्व सेविकांना ॲप्रॉनचं कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मागील मार्च महिन्यापासून कोविड काळात महानगरपालिकेच्या मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा एकूण 688 कर्मचाऱ्यांनी शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड रुग्णांची देखभाल, आर्सेनिक अल्बम अशी महत्वाची कामे करत खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून काम केले. त्यानंतर शिक्षकांबरोबर देखील अनेक कामे केली. कोविड सारख्या परिस्थितीत देखील न डगमगता पहिल्या फळीतील योद्धा म्हणून काम केल्याबद्दल आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अर्चना तांबे यांनी अशा सर्वांचा सन्मान व्हावा म्हणून तातडीने 2 लाखाच्या खर्चासह मान्यता देत कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व 6 विभागीय कार्यालयात जाऊन अशा सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच होम ऑर्बिट सर्वेक्षणात देखील शहरातील घराघरात जाऊन ज्येष्ठ नागरिक यांची माहिती घेणे, कुटुंबातील सदस्यांना सर्दी ताप खोकला आहे किंवा नाही, आणखी कोणता आजार आहे याची संपूर्ण माहिती घेण्याची जबाबदारी या सेविकांवर होती. त्याचबरोबर नगरसेविका समीना मेनन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व 6 विभागांमध्ये महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती स्वाती भांबरे, समीना मेनन, माधुरी बोलकर, सुप्रिया खोडे, पूनम मोगरे, वत्सला खैरे, श्याम बडोदे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या अंगणवाडीच्या मुख्य सेविका, सेविका मदतनीस असतील त्यांचा कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस काही संकट आलं तरी आपण त्यांना हाक मारत असतो आणि त्या हाकेला त्या प्रतिसाद देत असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं BLO म्हणून त्यांची ड्युटी असते, पोलिओचा डोस असेल, शालेय बाह्य मुलांचं सर्वेक्षण असेल, अशा प्रत्येक हाकेला प्रशासनाच्या त्या काम करत असतात. त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या हेतूने आज त्यांचा एक कोरोना योद्धा म्हणून एक सर्टिफिकेट आपण देतो आहे आणि एक पिंक सनकोट जो त्यांचा उन्हाच्या याच्यापासून बचाव होईल याच्यासाठी आम्ही आज उपक्रम ठेवलेला आहे. उपक्रमाचा आमच्या सहकारी नगरसेविका, महिला बालकल्याणच्या सहकारी नगरसेविका समीना मेमन यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचा निमित्त साधून आज आम्ही पूर्व विभागात हा कार्यक्रम केला आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. महिला बालकल्याणच्या सभापती स्वातीताई भांबरे यांच्या माध्यमातून त्यांनी हा चांगला उपक्रम पार पाडला की ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीने कामं केली कोविडच्या विषया कोविडच्या प्रभाव म्हणजे काळामध्ये ह्या महिलांनी घरोघर जाऊन प्रत्येकांना घरात तपासणी करून चाचणी करून कोणाला सर्दी आहे का ताप आहे का हे बघितलं. स्वतःची जीवाची पर्वा न करता प्रपंचाकडे न बघता या ज्या महिला अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि स्वातीताईंनी त्या महिलांचा कुठेतरी गुणगौरव केला पाहिजे, तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळायला पाहिजे म्हणून त्या महिलांचं एक गुलाबाचं पुष्प का होईना अशी ही एक प्रत्येक म्हणून तुमची महिला बालकल्याणच्या माध्यमातून प्रशासकाशी बांधून म्हणजे महिला बालकल्याणला काहीच अधिकार नसतात पण त्यांनी मी त्या दिवशी बघितलं तांबेसाईंशी उपायुक्त तांबे मॅडमला भेटून सगळे नियोजन करून आयुक्तांशी भेटून त्यांच्या सर्व समितीच्या महिलांना बरोबर घेऊन महिलांसाठी हा चांगला कार्यक्रम उपक्रम केला की आज त्यांना ठोस एक कोट आहे. हा कोट महापालिकेच्या माध्यमातून का मिळाला की नाही ह्या महिलांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना ते प्रत्येक म्हणून कोट दिला, त्यांनी सर्टिफिकेट दिलं. महिलांनी तर मी धन्यवाद करते आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला पण मी हार्दिक शुभेच्छा देते की महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही योजना येतील, ज्या ज्या काही स्कीम येतील त्या स्कीमच्या तुम्ही मनापानेपासून त्याचं काम करावं आणि त्याची तुम्हाला पावती महानगरपालिका, महिला बालकल्याण समिती, आपले पूर्वचे सभापती, सर्व समितीचे सर्व सदस्य आणि आम्ही सर्व नगरसेविका तुमच्या पाठीशी राहू. तुम्हाला जेव्हा काही काही वेळेला गरज असेल त्यामुळे महिला भगिनी म्हणून, महिला कर्मचारी म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. परत मी महिला बालकल्याणच्या समितीला आणि ह्या प्रभागातले सभापती म्हणून भाऊंना मनापासून धन्यवाद देते की तुम्ही हा कार्यक्रम चांगला आयोजित केला, आम्हाला मनापासून तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचं सर्व मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने महिला बालकल्याण समितीने एक आदर्श असा उपक्रम या वर्षापासून सुरू केलेला आहे आणि या कोविड काळामध्ये ज्या खऱ्या अर्थाने कोविडच्या काळामध्ये ज्यांनी सर्वप्रथम रुग्णांना हाताळलं म्हणजे मला वाटतं डॉक्टरांपेक्षासुद्धा जर कधी कोणी रुग्णांना खऱ्या अर्थाने तोंड देत असेल, त्यांना सर्वात पहिले भेटत असेल तर या अंगणवाडीच्या मुख्य सेविका किंवा सेविकाच असतील आणि ज्यांचा सन्मान व्हायला हवा महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, प्रशासन असेल सर्व पद्धतीने ते सन्मान करतात परंतु या सेविकांचा सन्मान कुठेतरी केला जात नव्हता आणि महिला बालकल्याण समितीने पुढाकार घेऊन का ज्यांचा खरा सन्मान व्हायला हवा त्यांचा सन्मान त्यांनी केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो
आणि ज्या सेविकांनी आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पहिले आपल्याला कसं लोकांना रुग्णांना सेवा पुरवता येईल यासाठी त्या पुढे येऊन त्यांनी सरसावल्या त्यांचंही मी खूप मनापासून अभिनंदन करतो आणि महिला बालकल्याण समितीच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो.